हाय गायज वेलकम टू द यू पी एस सी चॅम्पियन जर्नल टू मिनट सिरीज टिप्स अँड ट्रिक्स सो स्टार्ट विथ यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन दोन वीस आणि एकवीससाठी जी विद्यार्थी प्रिपेअर करणार आहेत त्याच्यासाठी मोस्ट टाईम पे आहे प्लीज टेअ नोट्स यू पी एस सी एम पी एस सी नाव इन मराठी टू मिनिट सिरीज सो स्टार्ट विथ प्रेसिडेंट ऑलरेडी प्रेसिडेंटचे प्रोविजन आर्टिकल सगळं आपण लेक्चर अपलोड केलेलं आहे या त्याच्या प्रोविजन इम्पिचमेंट प्रोसेस देन uh, uh, त्याचे राईट्स वगैरे हे आता ह्या व्हिडिओत आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो so, ते व्हिडिओ पा अजून पाहिले नसेल तर प्लीज पाहून घ्या सो ओके स्टार्ट विथ द सिंगल ट्रान्सफर वोट ओके प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे ते सिंगल ट्रान्सफर वोट होतं तर तुमच्यासाठी आजचा क्वेश्चन आहे की प्रेसिडेंटचा आर्टिकल किती आहे आणि प्रेसिडेंटचं जी इलेक्शन प्रोसिजर आहे ते कितव्या आर्टिकलमध्ये नमूद आहे प्लीज कमेंट करा स्टार्ट विथ द लेक्चर सिंगल ट्रान्सफर वोट नेमचं इलेक्शन होतं प्रेसिडेंटचं देन क्वालिफिकेशन बघितलं क्वालिफिकेशन कसं आहे एक तर इंडियन सिटिझनशिप पाहिजे नंतर एज थर्टी फाय इयर ओल्ड पाहिजे देन लोकसभामध्ये दे, ॲज अ मेंबर पाहिजे मे मेंबर निवडून येईल ते हवं देन प्रॉफिट नको ओके देन नॉमिनेशन प्रोसेस आहे फिफ्टीन प्लस फिफ्टी पन्नास माणसं साईन करायला आणि पन्नास ॲप्रुव्हलला ओके अशी नॉमिनेशनला फिफ्टी प्लस फिफ्टी आहे महत्त्वाचं आहे देन ओत ओत कोण घेतं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया टर्म आहे फाईव्ह इयर्सची टर्म आहे जे आता इम्पिचमेंट प्रोसेस आपण पाहूया डिटेलमध्ये ओके okay, इम्पिचमेंट प्रोसेस व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एकाच आधारावर फक्त बेसवर तुम्ही इम्पिचमेंट प्रोसे प्रोसिजर चालू करू शकता की व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन सो so, राज्यसभा लोकसभा दोन्हीमध्ये बिल हे इंट्रोड्यूस होऊ शकतं तिथनं ते चौदा दिवसाच्या आत न चौदा दिवसाच्या आत प्रेस याला स्पीकरला सांगावं लागतं देन वर फो वन फोर साईन देऊन ते बिल पास करावं लागतं ओके so, सो इम्पेचमेंटचं बिल पास झालेलं आहे आता याच्यानंतरची ती फर्स्ट स्टेप आहे ती टू थर्ड बोथ हाऊस ओके दोन्ही हाऊसमधल्या स्पेशल मेजॉरिटीनं वोटिंग होणार त्यात नॉमिनेटेड पण आहेत पण दिल्यान पोजिशन नाही आहेत ओके फक्त आणि फक्त नॉमिनेटेड नॉमिनेट इलेक्टेड दोन्ही पण होऊ शकतात देन आहे इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशनसाठी कमिटी बसणार नंतर ही डायरेक्ट इम्पी इम्पीच ओके हे एम बिल कोणाकडे पास होणार तर वाईस प्रेसिडेंटकडे ओके कारण जे रिमोल प्रोसिजर आहे प्रेसिडेंटची ती कोणाकडे आहे वाईस प्रेसिडेंट म्हणजेच काय राज्यसभेचं चेअरमन ओके सो so, परत एकदा आपण डिटेल फास्टमध्ये घेऊया फर्स्ट राज्यसभा लोकसभामध्ये बिल इंट्रोस होणार तिथनं फोर्टीन डेजच्या आधी इंट्रड्युस करावं लागतं त्यानंतर वन फोर्थ जणांच्या साईननं ते बिल पास करावं लागतं बिल पास झालं की ते नंतर स्पेशल मेजॉरिटीनं ते बिल अप्रुवल द्यायला लागतं आणि स्पेशल मेजॉरिटी झालं की ते जर पास झालं तर डायरेक्ट तो इम्पेच होतो प्रेसिडेंट ओके okay? सो असं so, आहे प्लीज काही क्युरि असेल तर प्लीज कमेंट करू शकता जर नॉमिनेट के किती ट्वेल्व राज्यसभा आणि दोन लोकसभा ही नॉमिनेट मेंबर असतात देन इच असेंब्लीमध्ये जर गव्हर्नर ह्या हा क्वेश्चन एमपेसीला पडला होता की कि किती गव अँग्लो इंडियन पर स्टेटमध्ये किती एक गव्हर्नर आहे जो किती नॉमिनेट फक्ता करू शकतो अँग्लो इंडियन्स पर स्टेटमध्ये तर फक्त आणि फक्त एक अँग्लो इंडियन आपण नॉमिनेट करू शकतो ओके देन आहे ॲप्सोलट विटो ओके आपल्या प्रेसिडेंटकडं कोणकोणते विटो असतात याचं जर पडला तर खूप महत्त्वाचं आहे हे बघून घ्या ॲपसोलट विटो ॲप्स विटो म्हणजे बी मीन्स वॉट की विथ होल्ड जे बिल पास करायला ते विथ होल्ड करू शकतो होता शकतो त्यानंतर काय क्वालिफ, क्वालिफा क्वालिफाईड विटो क्वालिफाईड विटो आपल्या इथं नाही आहे देन पॉकेट विटो पॉकेट विटो नो ॲक्शन करायचे ॲक्शन करायची नाही यू एस एमध्ये टेन दे डेजचा हे आहे आपल्या इथे इंडिफिनेट आहे ओके देन सस्पेन्शन विटो सस्पेन्शन विटो ही लेजिस्लेटिव्ह जास्त प्रेसिडेंटच्या या असते म्हणजे ऑर्डिन्स मनी बिल वगैरे यांना डायरेक्ट त्यांना रिस असाइन द्यावं लागतं ओके सो आपण नेक्स्ट बघतो आर्टिकल दोनशे आर्टिकल दोनशेमध्ये गव्हर्नर गव्हर्नर आता प्रेसिडेंटकडे कन्सिडरेशनसाठी बिल ठेवू शकतो तर क ते कसं कसं ठेवू शकतो आपण खालीप्रमाणे बघूया ओके तीन बिल असतात तीन बिल्समध्ये प्रेसिडेंटला कुठले कुठले राईट्स असतात ते आपण बघूया प फर्स्ट आहे ऑर्डिनरी बिल ऑर्डिनंट बिलमध्ये प्रेसिडेंटला असेंड करू शकतो कॅन्सल करू शकतो आणि रिटर्न करू शकतो पण विथहोल्ड करू शकत नाही ओके स्टेट लेजिस्टरीमध्ये सेम असणार मनी बिलमध्ये प्रेसिडेंट असाईन देऊ शकतो किंवा कॅन्सल करू शकतो लॅप्स करू शकतो पण विथहोल्ड आणि रिटर्नसाठी देऊ शकत नाही हे खूप महत्त्वाचे प्रयोजन आहे सेम इकडे असणार आहे आणि कन्स्ट्रक्शन अमेंडमेंट बिल अमेंडमेंट बिलमध्ये काय असणार आहे की ओनली असाईन द्यावं लागणार आहे आणि कारण त्याच्याच अप्रुव्हलनं चालू झालेलं असतं बिल ओके सो कॅन्सल करू शकत नाही आणि सेम स्टेट लेजिस्टरीमध्ये काय मांडू शकत नाही ओके अमेंडमेंट बिल हे फक्त आणि फक्त पार्लिमेंट मांडू शकते थँक्यू सो मच गाय स्टे होम स्टे सेफ आजचा क्वेश्चन आहे की आजचा क्वेश्चन आहे की जे जेसिडेंटचं आर्टिकल आ, ते प्लीज तुम्ही नमूद करू शकता देन आताच राष्ट्रपती कोण आहे हे पण तुम्ही प्लीज कमेंट करा थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा